भेळ खाऊन वडापाव खाऊन जगते ना आता तकडंच जग आता फिरून सुद्धा तू आता घराकडे महागारी येऊ नको इथं आमचं गड्या माणसाचं सगळ्यांचं हाल लावले तर आम्हाला हातान करून खायची वेळ आलेली आहे आणि तू तकडं ऐतं फिरून खायला सुकले तर आता अजिबात यायच नाही घरी तुला किती समजून सांगितलं तर तुझी व्हायगिरी नाही काय आता तुझ्या वडिलाला इथे घेऊन या घे तुझ्या वडिलाला बोलवून आणि हिथे अजिबात माघारी यायच नाही आई वडिलांना असं शिकवलं का इथं लेकरा बाळांचं सगळं हाल उल आणि मनातच कारभार करते एक दिवस झालं दोन दिवस झालं तब्बल दहा बारा दिवस झालं तू नाटकच लावली ती म्हणजे आमचा खेळ लावला तू तू पहिल्यापासूनच घराचा खेव करत आलेली तुला मी चांगलं ओळखून होतो आज सुधरल उद्या सुधरल परवा सुधरल म्हणून मी गप बसलो होतो म्हणजे माझ्या गप्प बसण्याचा तो अति फायदा उचललाय तू शहानपणा करते तुला लहान लेकराची कसरीच काळजी नाही तुला लेकरांचं ध्यान सुद्धा येत नाही तुला फक्त पोटाच आणि पोटाच पडले कशी भूक लागते आणि कोण देते खायला आणि मी कशी खातीये एवढंच चाललंय तुझी नाटकं लय चालली ती म्हणजे आम्ही गप्प बसलोय स्वयपाक करायचं तुमचं काम असतंय ती आज आम्हाला स्वयंपाक करायची वेळ आली आज पतूर कधी स्वयंपाक केला नव्हता पण आज करून खायची वेळ आली केवळ मी लेकरांसाठी खातोय आणि तुला लेकरांनी सुद्धा खायची नाही लेकरं आजारी पडली ती साधी विचारपूस सुद्धा तु तु तुला केली नाही का म्हणजे आम्ही तुकडं करून खातोय तुला हसू येत आहे ना असच झालंय ना आडला हरीन धरगाड वाज पाय असच झालंय ना आता लेखर इथं सोडून टाकून गेली तुला बर वाटत असेल किती क्षणपण लावलाय जरा सुधार आणि तुला सांगून काय फायदा नाही तुला बोलून इथं तमाशा करून तोंडाचं भांडवल करून कायच फायदा नाही तू तु तुझा ठेका तसा चालवला आहे असं किती दिवस चालवते आहे मी सुद्धा इथं बघतोयच बघू आता किती दिवस तुला बाहेरची लोक किती सांभाळतात किती लोक मदत करते ती मी पाहतोय इथं शेवटी कसं असतं आपलं घर ते आपलंच असतं पण तुला आपल्याची किंमत कळत नाही तू आम्हाला धोका देऊन गेलीस तुला कळायला पाहिजे होत साधा लेकराबद्दल बरं सुद्धा शब्द नाही लेकर तापान भुलली मी दवाखान्यात नेऊन आता कशी तरी बरी केली तरी कधी तू विचारपूस केली नाही तू सगळा घरामध्ये तमाशा लावलाय तुला आता शेवटच सांगून सुद्धा काय फायदा नाही काय म्हणजे कायच फायदा नाही कसं असतं भावानो कडू कारलं असतं ते साखरत गोळा असलं तुफात गोळ असलं तर ती कडू ती कडूच असत चव कधी बदलती का तसं ह्या पूजाच झाले तिला सगळ्यांनी सांगितलं समजावून मनाचा कारभार करते व्हिडिओ टाकायला विसरत नाही दररोज व्हिडिओ टाकते पण लेकर काय करते ती लेकर माझी कशी जगत असतील याचा ती क्षणभर सुद्धा विचार करत नाही हा म्हणजे किती तू नाटक लावलंय तुला काय वाटतंय मी म्हणजे घराची कारभारी दिसते वाटतं का म्हणजे मी निघून आली म्हणजे घर चालणार नाही असं तुला वाटतं का हे कदापि शक्य होणार नाही आणि आता इथून पुढं तुझी काय सगळी नाटकं आहे ती काय आहे ही कधीच मी खपवून घेणार नाही आता तुझी घरी येण्याची सगळी दरवाजे बंद झालीत तू कुठल्या तोंडान घरी परत येणार हे आता तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही मी साधी विचारपूस केली तुझ्या आईवडिलांकडं तर ती सुद्धा मला ताट बोलतायत आता हिथं घरी परत येताना आईवडिलाला घेऊन आल्याशिवाय हिथं तुला मी जागाच देणार नाही थरा सुद्धा देणार नाही आमचे गेली बारा तेरा दिवस झाले हाल लावले तर सगळी कामं पडलेली होती सगळी कामं म्हणजे आम्हाला जीवच नाही सगळं तुलाच कळत म्हणजे आम्हाला काय कळत नाही आम्ही डोक्यानं नुसतं बुद्धू समजते का आम्हाला काय तुला कशीच काळजी लेकरांची तुला फक्त स्वतःच्या जीवाची काळजी फक्त आमच्या घरातल्या कोणाच्याच माणसाची काळजी नाही तुला तुझ्यासाठी पूनम सुद्धा वनवन पिरत आहे आम्ही शोधायला गेलो तर आम्हाला तू येणार नाही निश्चित ठिकाण सांगणार नाही म्हणून पुनमागं आम्हाला न इचारता तुझ्या मागा आली तरी तिचा फोन तू उचलत नाही लोक तुला फोन करतात कुठं आहे हुडकण्यासाठी शोधण्यासाठी ठिकाण दाखवत नाही त्या देवळावरनी पूर्ण नाव असतात ते देवळासुद्धा पूर्ण दाखवत नाही खा तर लोक तिथं हुडकायला येतील किंवा अमुक अमुक ठिकाण ओळखतील म्हणजे तुला पूनमची सुद्धा दया नाही ती लिखरू घेऊन वन वन फिरते तर तिला सुद्धा तू उत्तर दिलं नाही म्हणजे तुझं काय तू आता आती केलंय तू आती शानपणा करते पूजा तुला शेवट सांगतोय आती तिथं माती असती कुठल्याही गोष्टीची जर रबर ताणली ना प्रमाणापेक्षा जर रबर ताणली तर ती शेवटी तुटते आणि आपलं दोघांचं नातं लबरासारखं ताणलं गेलंय तो आता एक दिवस असा येईल की नातं आता हे प्रमाण तुटणार आहे याची जाणीव तुझ्या लक्षात असू दे तुला वारंवार सांगून काहीच फायदा नाही आंधळ दर तण कुत्र पीठ खात असं तुझं काम झालंय येड होऊन पेडं खायचं धरले का तु घरात सगळ्यात श्याणी आणि जाणती तू असून तोच असं केल्यावर बाकीची करणार काय आमच्या टोकऱ्यावरती तो परिणाम केलाय बघ साध्या आमच्या लेकराबाळांची आमची सुद्धा तुला चिंता नाही काळजी नाही तुला कसल्याच गोष्टीचं भय राहिलं नाही आम्ही हातान करून खातोय तुला हसू येत असेल पण कसा आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हात चांगला नसतो शेवट ह्याचा वाईट असतो खरंच शेवट वाईट असतो आती केलेस तू आता तुझी माती होणार आहे माती लक्षात असू दे कुणाचा सुद्धा तू विचार केला नाही आम्ही गप्प बसलेलाचा तू गैरफायदा घेतलाय घरादाराच सगळं तू आमच्या वाटूळ करून गेली आणि करतेय पण तू जरा विचार कर दोन मिनटं शांत विचार कर आणि निर्णय घे वेळ अजून गेली नाही ही वेळ शेवटची आहे शेवटचा घटका आहे लक्षात असू दे आता तीन तीनदा मला बोलायची वेळ आणू नको